महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की घोषणा हुई है, इसके रहते हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी गतिविधियां तेज होती हुई दिख रही है। चुनावी चौपाल में मतदाताओं ने अपने विचार रखे। विधानसभा चुनाव के रहते इनबी सिंदेवस्वरा विधानसभा क्षेत्र के नागरिकों से बड़नेर क्षेत्र से चुनावी चौपाल में संवाद साधा किया है। चुनाव के रहते नागरिकों ने अपने विचार प्रकट किए हैं। विधानसभा चुनाव के बारे में चुनावी चौपाल में क्या कहता है बड़नेर क्षेत्र का मतदाता, आने वाले दिनों में फिर अगले सफर में एनबीसी न्यूज का नया चुनावी चौपाल हिंगनघाट विधान से होगा प्रसारित। अपन आलो हिंगनघाट विधानसभा क्षेत्र बड़नेर या गावी येत्या काही घंट्यातच जे आहे विधानसभेच्या आचारसंहितेची शक्यता आहे। आपल्याबरोबर दादा आहे, इलेक्शन संदर्भात आपण त्याच्याशी दादा काय कुठं राहता, काय नाव आहे तुमचं? माझं गजानन गोमाजी कुरसंगे। कुठलं काम करता? काय नाही, हमाली काम करतो। आता काही दिवसातच इलेक्शन लागतील विधानसभेचे, काय म्हणणं आहे त्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात काय म्हणणं आहे? विकासाच्या माझी मुली बोलता नाही काकाजी, तेवढं बोलता नाहीत। काय काय झालं या वडनेर गावात? वडनेर गावात काही नाही, मला काय नाही, एक हे आहे काही इथली दारू बंद झाली पाहिजे। दारू बंद झाली पाहिजे? हो, वर्धा जिल्हा तर दारूबंदी जिल्हा आहे। हो, दारूबंदी जिल्हा आहे, पण ह्या जिल्ह्यामध्ये पुरी खुली दारू आहे, मोठ्या प्रमाणात दारू येते। मोठ्या प्रमाणात दारू येते। पोलीस विभाग काही करत नाही, काही करत नाही, काय अडचणी आहे दारू येते इथं? आता आपल्याला काय माहीत का ते पैसे घेते का काय घेते ते आपल्याला काही माहीत नाही, माहीत नाही। हो, विधानसभेच्या निवडणुकी लागतील, काय मतदान म्हणून आपली काय भूमिका राहील या म्हणजे या निवडणुकीत मतदाता म्हणून का भूमिका राहील? काय भूमिका आता आपण काय तेवढं समजू शकत नाही। बीजेपीचे आमदार समीर भाऊ कुणावर आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरत आहे महाविकास आघाडीचा, कुठला उमेदवार आला पाहिजे असं वाटते आपल्याला? कुठलं काय कुठलं आता तेवढं काय आपण परिवर्तन होईल का विधानसभा क्षेत्रात? परिवर्तन होणार साहेब, काही नाही, काही परिवर्तन होईल असं वाटते यावेळेस परिवर्तन? या विधानसभा क्षेत्रात वडनेर या गावात या परिसरात कुठल्या समस्या अशा राहून गेल्या? दारूबंदीचा एक विषय सांगितला, त्याव्यतिरिक्त कुठल्या म्हणजे एकच संबोधन आहे का इथली दारू बंद व्हायला पाहिजे? अजून कुठल्या समस्या कुठल्या आहे? लोअर नाडीचे पुरे काम निघलेले आहे, पूर्ण काम ओके आहे, फक्त इथलं आहे का हे दारू बंदीसाठी काही मोठं काम झालं इथं? मोठं काम रोजगार म्हणा, शिक्षण म्हणा, नाही शिक्षणाचं रोजगार हे घेऊन खूप काम सुंदर झाली आहे, फक्त कुठले साधन आहे रोजगाराचे साधन? कंपन्या, कंपन्या एक बिन कंपनी नाही इथं, पाहिजे होती का इथं कंपनी? पहिले बिन नव्हती कोणची कंपनी, पाहिजे होती का इथं कंपनी? एखादी कंपनी इथं रोजगारापाशी पाहिजे नव्हती रोजगारासाठी, हो, पण कंपनी एकही आहे इथं। शिक्षणासंदर्भात मोठं कॉलेज आहे इथं? कुठलं मोठं कॉलेज आहे? आपलं जनता कॉलेज आहे, तेच एक मोठं कॉलेज आहे फक्त, बस एकच कॉलेज, एकच कॉलेज आहे। आणि बऱ्याच प्रमाणात इथले विद्यार्थी आहे अपडाऊन करताना हिंगणघाटला दिसते किंवा इतर गावाला जाताना दिसते, त्या संदर्भात काय सांगणार? ते की सुंदर आहे ते जाते तिथं मुलं, म्हणजे इथं शिक्षणासाठी साधन नाही आहे असं म्हणाल? शिक्षणासाठी फक्त साधन म्हणजे आहे, पण काही प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नाही आहे। एकूणच आपण वडनेर या गावी आलो होतो, वडनेर या गावी ज्या आहे आपण निवडणुकी संदर्भात प्रतिक्रिया घेत आहोत, नागरिकाशी संवाद करत आहोत। येत्या काही म्हणजे अवधी घंट्यातच आचारसंहिता लागून जाईल विधानसभेची, आणखी काही नागरिक आहे त्याच्याशी आपण संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे? हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या वडनेर या गावी आलो आहोत, काही अवध्या घंट्यातच ज्या आचारसंहिता लागेल आणि निवडणुकीची घोषणा होईल, नागरिकाशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे? दादा सांगा कुठं राहता, काय नाव आहे, काय करतात? माझं नाव आरिफ शेख, मी इथेच राहतो, मी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य। काय म्हणणं आहे विधानसभे संदर्भात, काय म्हणणं आहे तुमचं? विधानसभे सरकार हे नाही, सर्वसामान्याचं सरकार नाही आहे, सर्वसामान्य नाही, कारण की सर्वसामान्य म्हणजे याचा बेरोजगारी खूप आहे, काम नाही, आणि महागारी खूप वाढली आहे, कष्टकऱ्याच्या मालाला भाव नाही, आणि म्हणजे कसं कास्तकाराच्या किती भाव पाहिजे होतात? 15,000 कापसाले भाव पाहिजे, कारण खर्च खूप झालेला आहे, म्हणजे लागत आहे त्याचं। सोयाबीन निघलं, सोयाबीनला पण भाव तसा पाहिजे तसा नाही, आता 3,000 3,500 रुपये भाव आहे, आम्हाला 10,000 रुपये भाव पाहिजे होता सोयाबीनला, तेव्हा परवडेन आम्हाला, कारण शेती परवडवण्याजोगती आहे नाही। मला सांगा आपण ग्रामपंचायत सदस्य आहे असं आपलं म्हणणं आहे, वडनेर परिसरात कुठल्या ज्या समस्या आहेत त्या राहून गेल्या किंवा व्हायला पाहिजे होतं असं वाटतं? वडनेर म्हणजे वडनेर परिसरात म्हणजे कसं बेरोजगारी खूप आहे, कामधंदा नाही, रोजगाराचे कुठे मोठे साधन पाहिजे इथे, जॉब पाहिजे, कंपन्या पाहिजे, शिकलेले पोरं आहे,
खाली बसून आहे, म्हणजे त्याला जॉब साठी काही हे नाही आहे, डीएड वाले बीएड वाले खाली पडून आहे, पैसा डोनेशन कुठून द्यायचं, म्हणजे बरेचसे अन्य समस्या आहेत। लाडली बहीण योजना आली त्या संदर्भात काय सांगणार? लाडली हे बहीण इलेक्शन पुरते आहे साहेब, नंतर तर काही त्याचं काही आकर्षित झाल्या का त्या योजनेत? ग्रामपंचायत सदस्य महिलांचं काही नाही, महिला आता सध्या पैसे जे मतदान आहे ते महिला कुठेही आकर्षित नाही आहे, कारण की आता सिलेंडर वाढलाय, तेल वाढलंय, म्हणजे घरचं जे करणे राशन प्रमाणात वाढलं आहे, मला वाटते 600 पर्यंत वाढलं आहे, 600 रुपये पर्यंत वाढलंय तेल। याचा मोठा जो फटका आहे किचन मध्ये किंवा स्वयंपाकघरात बिलकुल कोलमडलाय, कारण पैशाचा बजेटच बिघडलाय, महिलांचा बजेट बिघडलाय, म्हणजे लाडली बहीण योजना मिळाली पण बजेट बिघडलं, बजेट बिघडलाय। काय म्हणता आता येणारी विधानसभा आहे, आपण जे आहे ग्रामपंचायत सदस्य आहे, आपली भूमिका काय राहणार, कशी राहणार? आमची जो सरकार सर्वसामान्यांचा निर्णय घेईन त्याच्याकडून आम्ही राहू आणि त्यांचं आम्ही काम करू, सर्वसामान्याचा जो निर्णय घेईन त्याच्या बाजून सरकार आतापर्यंत पाच वर्षात काय सर्वसामान्य, अडीच वर्षात झाले काही निर्णय नाही, काही काही सर्वसामान्यासाठी काही नाही, आता जे दिलंय ते गांजर दिलंय आम्हाला, परिवर्तन होईल असं वाटतं? हा परिवर्तनाचे ते आहे, परिवर्तन आणि परिवर्तन काळाची गरज आहे, परिवर्तन काळाची गरज आहे। समीर कुनावर आहे बीजेपीचे, तर राष्ट्रवादीकडून अजून अतुल वांदिले आहे, राजू तिमांडे आहे आणि सुधीर कोठारी हे उमेदवार ठरला नाही आहे महाविकास आघाडीकडून, त्या संदर्भात काय म्हणणार? आता उमेदवार जो ठरतो तो परिवर्तन घडते, पण परिवर्तन घडते। आणखी एक दादा काय करता, कुठलं काम करता? शेती करता, काय शेतकरी म्हणून काय काय नाही, ठेके मग ते जे सटा टेकड आहे ना, रोजमजुरी आहे। काय भूमिका राहील विधानसभेत, काय म्हणणं आहे तुमचं आता विधानसभा? आपल्याला काय पटत नाही, ते राजकारणातलं काय पटत नाही, म्हणलं आपल्याला राजकारणात काही समजत नाही, तुम्ही जे समस्या आहे राजकारणातलं पटत नाही, पण आपण मतदाता म्हणून काय काय भूमिका आहे आपली? टाइम आला तर जिथं आपल्याला लावायचं तिथं लावून द्यायचं मतदान, आपली चुपचाप राहायचं। शेतकरी म्हणून दादाचं म्हणणं आहे का मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना रेट भेटायला पाहिजे, ते भेटायला पाहिजे, भेटतच नाही ना, रेट नाही भेटत आहे, कापूस पाव तर 7.5 वर जात नाही। किती एकर शेती आहे आपल्याकडे? आपल्याकडे 8 एकर मक्त्याची आहे, जी स्वतःची नाही, मक्त्याची शेती करता। काय सोयाबीनचा रेट पाहिजे होता? सोयाबीन कमीत कमी 10-10.5-11 भांडायला पाहिजे, तर पट्टे 4-3 हजार काय परवडत नाही, 3-3.5 हजार रुपये 4 हजार रुपये झालं, शेती तर परवडणार नाही, नाही बियाणाचं वाढले आहे, बियाणं वाढलं, औषध वाढलं, सल्फेट वाढलं, खर्च वाढला, तर नाशिक उडमुक वाढवलं थोडं, सर्व वाढत गेलं, त्याच्यात काय भेटत नाही। मोठ्या प्रमाणात शेत जे आहे सरकारने काम करायला पाहिजे होतं, कापसाले 15 हजार, पण आपल्या वण्यात आहे कुठं, कोणती कंपनी नाही। आता विधानसभा लागतील, विधानसभेत काय निर्णय नाही शेतकरी म्हणून आपला? काय म्हणणार, भावच मागणार आहे आपले शेतकरी, भाव मागणार आहे, मतदाता आहे आपण, मतदाता म्हणून कुठलं म्हणजे उमेदवार बीजेपी ते पक्षाचं काय देणं घेणं आपल्याला, आपल्याला भावाशी म्हटलं बसते, भाव तर भेटला नाही दादा, पक्ष कोणतंही हो, पक्षाचं काय देणं घेणं, परिवर्तन घडवणार का आपण? भाव भेटते 7-7.5 हजार 8 हजार झालं, याच्यावर तर भेटत नाही, परिवर्तन काही करणार नाही होत एवढ्या पैशात, परिवर्तन नाही नाही विधानसभेत परिवर्तन होईल का? होईल, विधानसभा क्षेत्रात परिवर्तन होईल, होईल ना, परिवर्तन होईल, बिलकुल परिवर्तन आहे। एकूणच आपण विधानसभा क्षेत्रातल्या वणनेर या गावी आलो, वणनेर गावी शेतकरी आहे, शेतमजूर आहे किंवा अनेक लोकांशी आपण जे आहे संवाद साधत आहोत, पण शेतकऱ्यांना जो मोठा फटका जो आहे येणाऱ्या दिवसात जो भाव नाही मिळाला हा मोठा फटका शेतकऱ्यांना जाणवत आहे, त्या शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का आम्हाला भाव द्या, हीच खंत शेतकरी बोलून दाखवत आहे। बिलकुल बिलकुल 100%। आणखी काही दादा आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं, काय म्हणणं आहे, कुठं राहतात दादा, काय नाव आहे? मी हिंगणघाटला राहते। काय कुठलं काम करता? हे कंस्ट्रक्शन रोडचं, कंस्ट्रक्शन ठेकेदार आहे आपण, काय म्हणणं आहे आपलं? म्हणणं म्हणजे गरीब गुजराला कंस्ट्रक्शन माझं सोडा, पण बाकीच्याचं जगण्याचं साधन लाडक्या बहिणीला किती 1500 रुपये 3000 रुपये केले आहे, पण ह्या जमिनीच्या याच्या उपलब्ध का आहे जी काहीच भेटून नाही राहिली। काय विधानसभा क्षेत्रात मोठं काम कुठलं झालं? रोजगार म्हणून रोजगार हमी काहीच नाही भेटून राहिली विधानसभा क्षेत्रात, रोजगार निर्माण झाला नाही झाला, शिक्षणासाठी मोठे साधन निर्माण झाले, हो साधे निर्माण झाले असेल तर 12वी वाल्याले झाले, बाकी लोकायले झाले नाही। माझं म्हणणं ते नाही आहे, मोठे कॉलेजेस जे आहे निर्माण झाले का हिंगणघाट? नाही 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 झालेच नाही, व्हायला पाहिजे होते, व्हायला पाहिजे। येणारी विधानसभा कशी पाहिजे आपण? येणारी विधानसभा आमच्या दृष्टिकोनातून चांगली झाली पाहिजे, परिवर्तन घडणार, परिवर्तन घडणं हे महत्त्वाचं आहे, परिवर्तन घडणार।
परिवर्तन घडणं हे महत्त्वाचं आहे. हे लहान लहान लेकराईले बसा नाही झाले का पोझिशन आहे आज या लोकांची. म्हणजे विधानसभा क्षेत्रात बसचा पण मार्ग लोकांसाठी आहे, पुष्कळ कमी आहे. 12-12 बहीण योजनेच्या संदर्भात नाही नाही, लाडक्या बहिणीचा आम्हाला मान्य नाही. तो महिला प्रभावित होत नाही, पण त्याला कोणी नाही करत, पैसा घाऊन घेईल, मतदान नाही मतदान करणारच नाही. लाडकी बहिणींना इलेक्शन पूर्ती आणली असं म्हणणं, हा बस बस एवढंच म्हणणं आहे आमचं. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा प्रभाव जो आहे निवडणुकीत नाही दिसणार, नाही दिसणारच नाही, नाही दिसत नाही. परिवर्तन घडणार म्हणजे घडणार या विदर्भामध्ये विधानसभेत. हा मान्य करतो आम्ही परिवर्तन, परिवर्तन महत्वाचं आहे आम्हाला, बाकी लाडक्या बहिणीचं आम्हाला काही महत्व नाही. एकूणच आपण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या वडनेर या गावी आलो होतो, मतदाराशी आणि कोल जाणवत होतो, मतदाराशी संवाद साधत होता, मतदाराचं काय म्हणणं आहे. एकूणच मतदार जे आहे मोठे प्रभावित झाले आहे, लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव दिसणार नाही असं मतदाराचं म्हणणं आहे. तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे, महागाईचा भडका हा महत्त्वाचा मुद्दा जे आहे मतदार बोलून दाखवत आहे. या उद्या घंट्यातच जे आहे आचारसंहिता लागतील आणि आचारसंहितेची निवडणुकीची घोषणा होते. आपण वडनेर या गावी आलो, वडनेर येथे नागरिकाशी संवाद साधूया. नागरिक दादा कुठं राहता, काय नाव आहे तुमचं? फुकटा. फुकटा, काय नाव आहे? नमस्कार, रामाजी उमाटे. काय करता काका? काय नाही, शेती. शेती, किती एकर शेती आहे? 3 एकर. 3 एकर. काय म्हणता, काही आता ज्या विधानसभेच्या निवडणुका लागतील त्या संदर्भात काय सांगणार? काय सांगायचं, कोणता उमेदवार निवडून आला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? बीजेपी आहे, महाविकास आघाडी आहे, राष्ट्रवादी आहे, कोणतं आहे त्याचं काम आहे? जिकडं मत जास्त राहील तो येईल. शेतकरी म्हणून काय भूमिका राहील आपली? शेतकरी म्हणून जे आता शेतीचे कामं करेन त्याले देऊ आम्ही. सोयाबीनले मोठ्या प्रमाणात रेट नाही मिळाला? काही नाही, शेतामध्ये सोयाबीनले रेट आता भाव काय रेट आहे सोयाबीनला आता? 300-3000 रुपये. 3000 किती पाहिजे होता असं वाटते तुम्हाला? आम्हाला 8000. 8000, कारण का भविष्याचा पिपा झाला ना तेलाचा. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा मिळाला महिला? हा, काही बरं, ते सारखं जिकून घालते तिकून काढते, काही सारखंच आहे ते. परिवर्तन घडण असं वाटते का विधानसभा क्षेत्रात? काय माहीत आता परिवर्तन होईल, उमेदवार बदलत असं वाटते का? बदलते नाही, बदल लोकसभेवर आहे आता उमेदवार, हे मतदाता आहे काका. आता काय सांगावं आपण, काय काय आपली भूमिका काय राहील? काही नाही, आता जिकडेच लोक तिकडं आपण. आणखी काही नागरिक दादा कुठं राहता, काय नाव आहे? मोहन समाजी तामगाडगे. कुठे राहता काका? वडनेर. वडनेर, काय करता, कुठलं काम करता? काय नाही, हात मजूर. काय म्हणा, विधानसभा क्षेत्रात विकास झाला? विकास तर झाला म्हणा तसा थोडाफार, पण महत्त्वाचा कुठला विकास जो आहे वडनेरात झाला? वडनेरात काहीच नाही, विकास नाही झाला. रोजगाराचे शैक्षणिक साधने काहीच नाही झालं. येणारी विधानसभा आता लागल, काय म्हणा, कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे असं वाटते आपल्याला? उमेदवार आता फेरबदल तर व्हायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे असं वाटते. रोजगाराचे कुठे साधन निर्माण नाही झाले? हां हां, बेरोजगार फिरून राहिले. बेरोजगार आहे, माणसाला काहीच नाही दिला. पण गाडी मागून काढून राहिला ना, माणसाला काय दिलं? काय म्हणणं दादा? माझं काय म्हणणं आहे, काय बायाला सारखं काही दिलं, महागाई वाढवली. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा तो बायाला दिला त्या संदर्भात? बायाला दिला, ठीक आहे, 2200 रुपये पिपा झाला तेलाचा, डाळ 200 वर गेली तुरीची, चणे डाळ 100 रुपये किलो गेली, याच्यावर तुम्ही काही सांगता का? बोला तुम्ही, तुम्ही सांगा ना, तुम्ही म्हणता ना. बायालाच सारं दिलं, माणसाला का दिलं? म्हणजे मोठ्या प्रमाणात जो आहे भावाचा फटका जो आहे पडला आहे असं? हा, मग आम्हाला द्या काही. काय करता दादा, काय कुठलं काम? आम्ही ऑटो चालवतो. आम्हाला काय आहे का, आम्ही ऑटो भरतो 10-20 रुपयाच्या. ऑटोचे धंदे काय आता? काहीच नाही, अर्धीच तिकीट सांगते. कुठून कुठपर्यंत चालते आपल्या? आम्ही आजनसरा, शेखापूर आणि शिरजगाव. किती तिकीट घेता? 30 रुपये तिकीट आहे, तिथे अर्धीच तिकीट. किती दिवसापासून चालू आहे? किती वर्षापासून 30 रुपये? हे 3 वर्ष झाले फक्त 30 रुपये तिकीट चालू आहे. तिकीटमध्ये वाढ झाली पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? पण देतच नाही तर आम्ही देत काय करावं? बाया म्हणत बसायला तयार नाही, माणसं त्याच्या मागं लागून ते बसायला तयार नाही, बाया करतात माणसं अडून आहे. विधानसभा क्षेत्रात काही दिवसातच विधानसभाच्या निवडणुका लागतील, तुमचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात? काय चेंज होणार आहे? काही चेंज करण ना, ते येणाऱ्यावर, येणाऱ्यावर खरं. निवडणूक विधानसभा क्षेत्रात जे आहे परिवर्तन घडत घडलं तर भाई चांगलं आमच्यासाठी. आपण मतदाता आहे दादा, काय म्हणतात? आमचं मतदानच आहे ना, पण घडलंय पाहिजे ना तसं. इथं युनियन मशीन जशी आहे जिकडे दबलं तिकडे दबते. म्हणजे ईव्हीएम मशीन जे आहे ते विश्वास नाही आपला त्याच्यावर? नाही.
आम्हाला पाहिजे व्हायलेट पेपर, थप्पा मारा आणि शिक्का. हां हां, व्हीएममुळे घोळ होऊ शकते, घोळ होऊ शकते. एकूणच आपल्याबरोबर आणखी काही दा काका काय म्हणता, कुठं राहता? मी काय नाही, इथंच राहतो. मी आर्यचा कार्यकर्ता, आर्यचा कार्यकर्ता हो. मी काहीच कोणत्या गोष्टीत बोलू शकतो. कुठचे कार्यकर्ता आहात तुम्ही? आर्यचा. आर्यचा आहे काय, आर्यचा कार्यकर्ता म्हणून काय म्हणणार आपलं? मी कोणाला काही मदत आणि काय म्हणणार? नाही नाही. आणखी काही जे आहे, महिला आहे, महिलाची संवाद साधूया. पण काय म्हणणं आहे आणखी काही? नवयुवक आहे, छोटे बाळ, छोटे मित्र पण आहे. दादा काय म्हणता, कुठं राहते, काय कुठल्या वर्गात? हिरणगाव. कुठून कुठपर्यंत अपडाऊन करते? हिरणगाव ते वडनेर. हिरणगाव कुठल्या वर्गात आहे दादा? अकरावी. अकरावीत आहे. शैक्षणिक कुठले साधन निर्माण झाले पाहिजे होते? हां, शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. हो. डिग्रीनंतर कुठं जाणार? पोलीस. पोलीसमध्ये जाणार. काय वाटते आता भावी, आता बुद्धा विधानसभाच्या मतदार जे आहे, वारे वाहत आहे, काय वाटते असं तुझं, तुझं नवयुवक म्हणून काय वाटते असं, काय कुठलं परिवर्तन होणार का? होईल न पुढं. आता हे विधानसभेत परिवर्तन होईल असं वाटते? हो असं वाटते. आणखी काही नागरिक आहे त्याच्या? दादा काय म्हणता, कुठं राहता, काय नाव आहे? मी दोंदुडेला राहतो. दोंदुडेला राहता. काय करता दादा? शेती. शेती किती एकर शेती आहे? 40 एकर. सोयाबीन किती लागलं दादा या वर्षी? लागा 4 एकर मध्ये. 4 एकर. कपाशी? कपाशी असून 36 एकरांमध्ये. काय शेतकरी म्हणून काय म्हणता, काय आता येणारी जे विधानसभा लागल, विधानसभेत काय म्हणता, परिवर्तन घडेल का? हो घडायला तर पाहिजे बा. परिवर्तन घडायला? हो. का बरं परिवर्तन घडायला पाहिजे? कारण महागाई वाढती, महागाई, कापसाले भाव नाही, कापसाला कापसाले भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठं भाव आहे? योजनेचा मोठा फायदा दिला? फायदा नाही, फायदा नाही. हे लाडका बनीला पैसे दिलेस, दिले ना, पण हे महागाई किती वाढून टाकली. काही हे नव्हतं करायला पाहिजे. सिलेंडरचे भाव कमी, कापसाले 10,000 रुपये भाव, तुरीला 15,000, सोयाबीनला दिले हे दिलं आणि त्याचा भुगतान हे गोरगरीब जनता भोगून राहिली. हे तुम्हाला दिसून राहिले सोयाबीनच्या तेलाचे भाव किती आहे? बरोबर 2100-2200 रुपये. महागाईचा भडका मोठ्या प्रमाणात आला, भरपूर 2200-2500 15 किलोचा तेलाचा पिपा 2200 वर तर गेला. मग शेतकऱ्यांना सोयाबीनचे रेट काय मिळायला पाहिजे होते? 6 ते 7 हजार रुपये क्विंटल सोयाबीन झाले पाहिजे होते. कमी सर, कापसाला 10,000 भाव, 10,000, तुरीला 12 किंवा 13,000, सोयाबीनला 7,000 भाव, एवढी भाव कष्टकऱ्याची अपेक्षा होती. लाडकी बहीण नको आणि काही चांगलं सोयाबीन 3,000 रुपये क्विंटल जाऊन राहिलं कष्टकऱ्याचं, आता निघालेलं वाळलेलं सोयाबीन घ्यायला गेलं. सांगा मग तुम्ही, 3,000 सोयाबीनचा रेट देणं परवडत नाही? हा मोठा घाटा आहे. मोठा नाही, 100% घाटा. परवडत नाही शेती करणं, बंद असं वाटते का शेती करावं? विधानसभा क्षेत्रातल्या वडनेर या गावी आलो. येत्या काही घंट्यातच जे आहे विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. आपण वडनेर या परिसरात गावी आलो, मतदाराशी आपण संवाद साधत होता त्यांचा. दादा कुठं राहता, काय नाव आहे? मी सुनील ताराचंद म्हणून राहणार वडनेर. काय कुठलं काम करता? शेती करतो. शेती आहे. किती एकर शेती आहे का? माझ्याकडे आहे 12 एकर शेती. काय शेतीची काय परिस्थिती आहे? शेतीची परिस्थिती विदारक परिस्थिती आहे. सोयाबीन डुबले, सोयाबीन पाण्याच्यामुळे गेलेलं आहे. कपाशीला बोंड नाही आहे, कपाशीचं नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टी झालेली आहे आमच्या इकडे. अजूनपर्यंत शासनाने सोयाबीनच्या रेटच्या संदर्भात काय सांगणार? सोयाबीनचे रेट खूप पडलेले आहेत, 4,000 रुपये रेस्ट रेट, 4.5 पूर्वी. काय काय रेट पाहिजे? कमीत कमी शेतकऱ्यांना 6,000-7,000 रुपये रेट पाहिजे होते. 7,000 रुपये कमी. 3,000 रुपयात शेतकऱ्याला रेट पुरवत नाही. खर्च वजा आता शेतकऱ्याच्या काही हातात नाही लागणार, काहीच लागणार नाही. येणारी विधानसभा आहे, काय सांगणार त्या संदर्भात? येणारी विधानसभेमध्ये जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराने इथली परिस्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांची परिस्थिती काय, विधारक परिस्थिती काय, मला सांगा. येणारी विधानसभा बीजेपी आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये लढत होणार आहे, काय म्हणता तुम्ही? बीजेपी किंवा महाविकास आघाडी किंवा परिवर्तन घडणार काय असं? नाही, बीजेपीचे तर आम्ही तर कट्टर विरोधकच आहोत. आम्ही महायुतीच्या बाजूले लोक आहोत. बीजेपीचे कट्टर परिवर्तन होणार विधानसभा क्षेत्रात? परिवर्तन झालंच पाहिजे. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन होणं आवश्यक. परिवर्तन व्हायला पाहिजे, बिलकुल 100%. मला सांगा, विधानसभा क्षेत्रात जे वडनेर परिसर आहे ते शैक्षणिक किंवा रोजगारासाठी कुठला मोठा प्रोजेक्ट किंवा मोठे कामं झाले का? अजून इथे कुठलाच मोठा प्रोजेक्ट नाही आहे. काय कामं व्हायला पाहिजे होते विधानसभेच्या जे शैक्षणिक म्हणा किंवा रोजगार निर्मितीसाठी? शैक्षणिक जरूर आहे इथे, पण शैक्षणिकमध्ये स्किल कुठं विद्यार्थ्यांना मिळत नाही आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात गुंतलो, बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात, बेरोजगाराची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे इंडस्ट्रियल एरिया व्हायला पाहिजे होती, इंडस्ट्री इथं आहेच नाही, फक्त टोलनाक्यावर आहे. टोलनाका लोकप्रतिनिधी लक्ष नाही दिलं आहे. लोकप्रतिनिधीचं काहीच लक्ष नाही आहे. लोकप्रतिनिधी फक्त लोकप्रतिनिधीचं लक्ष कुठे आहे? शहरात आहे. लोकप्रतिनिधीचं लक्ष फक्त शहरात आहे. गावात कुठला विकास केला त्यांनी? शहरात रोड आहे वगैरे,
रोडचा विकास आहे शहरात, बाकी दुसरा काहीच नाही. मूलभूत गरजा आहे हो, तोच विकास झाला, मग दुसरा विकासच कुठं आहे? मेडिकल कॉलेजच्या संदर्भात काय सांगणार? मेडिकल कॉलेज हे होणार आपल्या हिंगणघाटला, ही चांगलीच गोष्ट आहे. ते जामला गेलं दादा? ते जामला गेलं, आम्हाला माहीत आहे जामला गेलं म्हणून, पण जामच्या याच्यानं हिंगणघाटचा विकास होणार नाही आहे. पण शेवटी जामला जरी गेलं तरी आपल्याच रोडवर आहे. मेडिकल कॉलेजचा मोठा फटका बसणार? बिलकुल बिलकुल फटका बसणार, कारण हिंगणघाट शहर हे सुद्धा मेडिकलच्या याच्यामध्ये विरोधात आहे. आणि जर वडने हिंगणघाटला जर झालं विधानसभा परिवर्तनाची राहील? नाही, मला नाही वाटत. परिवर्तन घडणार? परिवर्तन होईल, परिवर्तन निश्चित परिवर्तन होईल. उमेदवार चेंज होईल असं वाटते मला. एकूणच आपण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या वडनेर या गावी आलो होतो, लोकांशी आपण संवाद साधत आहोत, लोकांचं काय म्हणणं आहे. एकूणच आपण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या वडनेर येथे आलो आहोत. मोठं परिवर्तन घडवण्याची मनस्थिती जी आहे ना, जे मतदाता दिसत आहे, तेव्हा येणाऱ्या विधानसभेत काय परिस्थिती राहणार हे आपण पाहूया. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट. मौज मस्ती चाहिए, शिफ्टी जरूर आइए डैम वैली और जंगल से घिरा सातपुड़ा के हिल स्टेशन पर. स्कूल फैमिली और ऑफिस पिकनिक के साथ ही शादी बर्थडे और नाइट पिकनिक के लिए परफेक्ट डेस्टिनेशन. मुंबई गोवा वाली बोटिंग अब शिव तीर्थ में, साथ ही न्यूली अपडेटेड आदिशक्ति वाटर पार्क, मोगली एडवेंचर पार्क, मर्मेड बोटिंग पार्क, बाली राजा एग्रो पार्क. ऊंचे लोग ऊंची पसंद, तो भूलना जाना शिव तीर्थाना.